नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर आपल्याला पाचवी ते दहावी गणित या महत्त्वाच्या विषयासह इतर विषयांच्याही व्हिडिओ अपलोड करत आहोत तर विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वाध्याय ईयत्ता सव्वी विषय मराठी पाठ क्रमांक सात आपले परमवीर प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ फ्लाइंग ऑफिसर हो निर्मलजित सेका का होते उत्तर शत्रूची सहा सेबरजेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपवली हे फ्लाइंग ऑफिसर हो निर्मलजीत शेखा यांना माहीत होते त्यामुळे ते प्रतिहल्ला करण्यासाठी सावध होते आ फ्लाइंग ऑफिसर हो निर्मलजीत शेखांना उड्डाण करण्यात कोणती अडचण होती उत्तर धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुरळ्यामुळे फ्लाइंग ऑफिसर हो निर्मलजीत शेखांना उड्डाण करण्यात अडचण आली तशात शत्रूची विमाने माथ्यावर गोंगवू लागली गोळ्यांच्या फैरी जडू लागल्या ई निर्माजित शेखांनी निकराची लढाई चालुका ठेवली उत्तर निर्माजित शेखांचे नॅट विमान वर जेफवले त्यांनी हल्लेखोर विमानांचा जोशाने प्रतिकार सुरू केला शत्रूच्या दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी त्यांना वेळले होते म्हणून शेखांनी निकराची लढाई चालू ठेवली ई निर्मलजीत शेखांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव कसा केला उत्तर निर्मलजीत शेखांना शत्रूच्या शक्तिशाली विमानांनी वेळले होते त्यांनी निकराची लढाई केली शत्रूच्या दोन विमानांचा अचूक वेध घेतला शत्रू संख्येने जास्त असूनही निर्मलजित शेखांनी त्यांच्यावर धाडसे हल्ला केल्यामुळे शत्रू पळून गेले अशा प्रकारे त्यांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव केला उ, ददीची ऋषींनी लोककल्याणासाठी कोणता त्याग केला उत्तर एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळून नेल्यामुळे माणसे पाण्या वाचून तडफडू लागली त्या राक्षसावर साध्या शस्त्रांचा परिणाम होत नव्हता दधीची ऋषींच्या हाडांमध्ये अमोघ शस्त्र बनवण्याचे दिव्य सामर्थ्य होते लोकांच्या कल्याणासाठी दधीची ऋषींनी आपल्या प्राणांची अवती दिली त्यांच्या अस्थींपासून इंद्रवज्र तयार करून राक्षसाचा नाश केला गेला अशी एक पुराणकथा आहे प्रश्न दुसरा फ्लाईंग ऑफिसर हो निर्मलजित सेखा हे शत्रूशी धैय्याने लढले त्याचे पाच सहा वाक्यात वर्णन करा उत्तर श्रीनगर हवाई क्षेत्रामध्ये शत्रूची सहा विमाने हल्ला करण्यासाठी झेपावली धावपट्टीवरच्या धुरळ्यामुळे फ्लाईंग ऑफिसर हो निर्मलजित सेखांना उड्डाण करता आले नाही शत्रूची विमाने गोळ्यांच्या फैरी झाडत असतानाच प्राणांची पर्वा न करता सेखांनी आपले ज्ञाट विमान वर झेपावून जोमाने प्रतिकार सुरू केला शत्रूच्या दोन विमानाचा त्यांनी अचूक वेध घेतला शत्रू संख्येने जास्त असूनही सेकांनी निकराची लढाई सुरू ठेवली त्यांच्या धाडसी हल्ल्यासमोर शत्रू पळून गेले पण या भीषण युद्धात निर्मलजित सेका यांनी आपले प्राण गमावले प्रश्न तिसरा परमवीर चक्रधारकांची माहिती वाचून आपल्याला कोणती प्रेरणा व स्फूर्ती मिळते उत्तर परमवीर चक्रधारकांची माहिती वाचून आपले भाऊ स्फुरण पावतात त्यांच्या कर्तव्याचा आपल्याला अभिमान वाटतो त्यांनी जी निरपेक्ष देशसेवा केली व प्राणांचे बलिदान दिले त्याप्रमाणे आपणही देशासाठी त्याग करावा व देशाची शान वाढेल अशी देशसेवा करावी अशी प्रेरणा व स्फूर्ती मिळते प्रश्न चौथा आपले परमवीर व ददीचे ऋषी यांच्यात तुम्हाला कोणते साम्य आढळते उत्तर आपले परमवीर लोकांच्या कल्याणासाठी व रक्षणासाठी सीमेवर जागता पहारा देतात व प्रसंगी जान कुर्बान करतात ददीची ऋषी यांनीही कल्याणासाठी स्वतःच्या हाडांचे शस्त्र व्हावे म्हणून प्राणांची आहुती दिली लोक कल्याणासाठी प्राणांचे बलिदान करणे हे साम्य दोघांमध्ये आढळते प्रश्न पाचवा परमवीर चक्राची माहिती खालील मुद्द्यांनुसार लिहा परमवीर चक्र धातू कापडी पट्टीचा रंग पदकाची दर्शनी बाजू पदकाची मागची बाजू पदकावरील कोरलेले शब्द भाषा पुष्प उत्तर परमवीर चक्र कांस्य धातूचे बनलेले असते छोट्या आडव्या दांडीवर फिरेल अशी गडद जांभळी कापडी पट्टी असते पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध मद, भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह असते पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी व हिंदीत गोलाकार कोरलेले असतात त्यांच्यामध्ये दोन कमल पुष्पे असतात प्रश्न सव्वा परमवीर चक्रपदकाचे डिझाईन तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर यांची सहा सात वाक्यात माहिती लिहा उत्तर परमवीर चक्रपदकाचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले त्या मूळच्या युरोपच्या राहणाऱ्या रह होत्या भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी त्यांचे लग्न झाले त्या भारतात आल्या भारतावर त्यांचे प्रचंड प्रेम होते त्यांनी भारताचे नागरिकत्व घेतले त्यांनी भारतातील कला परंपरेचा अभ्यास केला मराठी संस्कृत व हिंदी या भाषा त्या सपाईने बोलत असत खेळू शब्दांशी अ खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा एक घोंगावणे हुगड्या ठेवलेल्या मिठाईवर माशा घोंगावतात दोन झेपावणे भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने आकाशात झेपावली तीन वेध घेणे नेमबाज सुकुर रानाने लक्ष्याचा अचूक वेध घेतला चार वेळणे पुराच्या पाण्याने गावाला चोहकडून वेळले पाच बचावणे भूकंपात इनामदारांचा भक्कमवाडा वाडा बचावला सहा सामोरे जाणे संकटाला सामोरे जाणे हे धैर्यवान माणसाचे काम आहे आ समानार्थी शब्द लिया अ सावध जागृत आ प्रत्यक्ष समोर ई लढाई युद्ध ई शत्रू दुश्मन विद्यार्थ्यांनो आज येथे आपले परमवीर या पाठाचा स्वाध्याय पूर्ण झाला तुम्ही स्वाध्यायाचे दोन वेळेस वाचन करा आणि स्वाध्याय वैत सोडवा थँक्यू